नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण केळ्याचे वेफर्स बनवणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त आता इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे त्यातलं आपण केळ वचं टोक कापून घेणार आहोत आता याला आपण कट्स मारून घ्यायचे आहेत आणि वरचं साल आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे पुन्हा आपल्या कट्स मारायून घ्यायचे आहेत आणि तसंच काढून घ्यायचे बटाटे बटाट्या सोलाच्या ह्याच्याने पण आपण काढू शकतो मी आता अशा प्रकारे काढते तुम्ही त्याचाही बटाटा सोलायचा वापर नाही आपण त्याचे साल काढून घेऊ शकतो नक्कीच अशा प्रकारे मी आता इथे दोन केळी कापून घेतलेली आहेत छान सोलून घेतलेली आहेत आता इथे मी कढई तापायला ठेवते त्यामुळे टाकले तेल तेल तापते तोपर्यंत आपण मग चिप्स पाडून घेऊया तेल टाकले तेल तापते आपण तोपर्यंत आता इथे मी चॉपर घेतलेला आहे जो बटाटे वगैरे आपण किसतो ह्याच्याने म्हणजे फाईनली आपलं चांगलं त्याचे पातळ चिप्स पडतील अशा प्रकारे ते पाहू शकता इतके पातळ चिप्स पडतात अशा प्रकारे आपण ह्याचे चिप्स पाडून घेणार आहोत दोन्ही ह्याचे तेल तापलेलं आहे त्यामुळे आता आपण हे चिप्स टाकून घेऊया गॅस लो टू मिडीयम ठेवायची आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घ्यायचे आहेत बाहेरचे चिप्स कसे तळले असतात त्याच त्याच तेलामध्ये तळले गेल्यामुळे आपल्याला त्रासच होतो त्यामुळे घरच्याच तेलामध्ये तळलेले हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल उत्तम ठरेल त्यामुळे मी असे घरी बनवते आता मी एकाच प्रकारे नाही तर दोन ते तीन प्रकारे तुम्हाला चिप्स कसे पाडायचे दाखवते आता तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन रंग आलेला आहे त्यांना आपण काढून घेऊया पात तेल सगळं त्यातलं गड़ा, निथळून घ्यायचं बाकीचे राहिलेले आपण चमच्या साह्याने पुन्हा झाडात टाकून घेणार आहोत आणि त्यांचंही तेल निथळून काढायचं आहे त्यानंतर तुम्ही काढून हे टिश्यूवर किंवा पेपरवर न्यूजपेपरवर कशावरही काढून ठेवू शकता जेणेकरून त्याचा एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल त्यानंतर मी तसाच प्रकारे दुसराही बॅच टाकून घेते असं ह्याचे ह्या ह्याच्याने जा, प्रकार केलं तर खूपच चिप्स पातळ होतात तुम्हाला तर कोणत्या प्रकारचे आवडत आहे ते तुम्ही नक्कीच बघा तुम्ही पाहू शकते दुसऱ्या बॅचही आपला तयार झाला आहे तेही आपण काढून घेऊया आता या हे मी उभे उभे काप केले होते थोडेसे आपल्या हात सुरीच्या म्हणजे हातानेच केले होते कोणत्याही प्रकारचा साचा वापरला नाही याच्यासाठी चिप्स वाढण्यासाठी हातानेच उभे पातळ काप चिरून घेतले हेही दिसायला खूप छान आणि खायला खूप टेस्टी लागतात थोडेसे माझ्या मते तरी फोडे असे मोठे पाहिजे आता मी पुन्हा अजून दोन केळी चिरून सोलून घेतलेली आहेत त्याच्यात आता हे सुरीच्या सह्याने आपण काप करून घ्यायचेत तसे आपण बटाट्याचे वेफ वेफर्स किंवा भाजी वगैरे करण्यासाठी कसे काप करतो तशा प्रकारे आपण काप करून घ्यायचे थोडेसे थिक असल्यामुळे खायला क्रंचीनेस खूप छान येतो याला ये अशाच प्रकारे मी दुसऱ्याही करायचं आपण कापं पाडून घेणार आहोत पहिले इथे आपले आता कापं तयार आहेत आता इथे पुन्हा आपण तळायला घेऊया मला सगळ्यात आवडलेली तीन प्रकारामधली ही आता जे शेवटची दाखवते हो मी जे सुरीच्या साईने कापले आपण त्याचे चिप्स खूप छान वाटले खायला त्याचा क्रंचीनेस पहिले आपण साच्याच्या याच्याने कापले होते त्याच्यामध्ये खूपच पातळ होते आणि सगळे एकमेकांना चिपकले होते त्यामुळे मी तर तुम्हाला सगळ्यात जास्त हीच पद्धत आव सांगेन की अशा पद्धतीने नक्कीच बनवा तुम्ही यांना पण आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत अच्छा क्रिस्पीनेसही तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे मस्त असे आपल्या तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आता मी एका बाउलमध्ये काढून घेते थोडंसं पहिले पेपरावर काढून घेते त्याचं एक्स्ट्रा ऑइल काढून टाकलेलं आहे आता बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ यामध्ये अजून मी मीठ आणि हळद टाकलेली आहे मस्त तुम्हाला आवाज आणणं वाटत असेल किती क्रंची आहेत झालेले आपले चिप्स अशा प्रकारे मी हा एक प्रकार दाखवला आहे हे पहिले काढले होते जे पातळ चिप्स त्याच्यामध्ये ही मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे त्याचप्रकारे नंतर सेकंड टाईमला जे मी उभे काप करून घेतले होते तेही खूप क्रंची क्रंची लागतात तेही तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि अशाच प्रकारे उपासासाठी आपण घरच्या घरी चिप्स नक्कीच बनवू शकतो आणि हे सगळ्यांनाच आवडतील त्याचा काहीच साईड इफेक्ट्स नसणार आहे आपल्याला जेणेकरून जे, जे बाहेरच्या तेलामुळे आपल्याला त्रास होतो तसा काहीच होणार नाही कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आणि आजची रेसिपी न आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर त्या पुढील आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू